यांच्या स्मृती प्रीत्यर्थ हे व्याख्यान आहे. या ठिकाणी बसलेले सर्व विद्यार्थी काही आपल्या नूतन संस्थेचे आपल्या शिक्षण मंडळ भोपूर संस्थेचे विद्यार्थी आहे, तर काही बाहेरील विद्यार्थी आहे. यांना अजून डॉक्टर मभा कुलकर्णी हे कोण होते, यांचा आणि आपल्या संस्थेचा काय संबंध होता, किंवा ही ज्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ हे व्याख्यान होतं त्यांच्या स्मृतीच्या संदर्भामध्ये त्यांच्या संदर्भात तुम्हाला सर्वांना परिचय व्हावा म्हणून या प्रास्ताविकामध्ये मी डॉक्टर मभा कुलकर्णी यांचं थोडक्यात आपल्याला परिचय देत आहे. आभासी चलन, आभासी म्हणजे काय, ज्याचा फक्त भास होतो, प्रत्यक्ष दिसत नाही, दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही, त्याला म्हणायचं आभास. म्हणजे जे आहे पण दिसत नाही, जे आहे पण दाखवता येत नाही, जे आहे पण त्याला स्पर्श करता येत नाही, असं चलन. कागद दिला तर कोणी म्हणणार नाही त्याला चलन, आणि कोणी मान्य करणार नाही की त्या चलनाच्या बदल्यात मी वस्तू दिली. म्हणून काय सुरुवात झाली, सुरुवात झाली सोन्याच्याच मोहरा छापायला किंवा सोन्याच्याच मोहरा तयार करायला, मिंटिंग ऑफ कॉइन्स. मग सोन्याचं वजन किती, तेवढं त्या नाण्याचं वजन झालं, त्या नाण्याची किंमत झाली. शासन म्हणतं म्हणून ते 2000 रुपयाचं आहे.
त्याला पाठिंबा आहे का काही, त्याला स्वतःचं मूल्य आहे का काही? पूर्वी मी सांगितलं मोहर त्याला स्वतःचं मूल्य होतं, ज्याला इंग्रजीमध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू असं म्हणतात, ती पण नाही, पाठिंबा पण नाही, तरी हे चलन मान्यता प्राप्त का? कारण त्याला सरकारनी एक ऑर्डर काढून सांगितलंय, आणि ते ऑर्डर काय असेल, हे चलन न स्वीकारणं हा गुन्हा आहे, अशी ऑर्डर ती आहे. आता सध्या सगळ्या जगामध्ये असं फियाट करन्सी आहे, मायनिंग ऑफ क्रिप्टो असं म्हणतात. ही एक पद्धत झाली क्रिप्टो मिळवण्याची. दुसरी पद्धत काय आहे, जे कोणी हे क्रिप्टो धारक आहेत त्यांच्याकडनं ते विकत घे. अशा दोन पद्धतीने क्रिप्टो करन्सी मिळू शकते. पण ही क्रिप्टो कोणी काढली, तर संगणकावरच्या एका त्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीने काढली. ही करन्सी काढणारा माणूस कोण माहिती नाही, सरकार कोण माहिती नाही, त्याला कुठल्या ऍसेटचा पाठिंबा आहे का नाही, तरी ही करन्सी आहे. शाळेचे निकाल हे गेल्या 10 वर्षात 90% पेक्षा कमी होते.